आता कोल्हापुरातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे कोल्हापूरच्या 20 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय. त्यामध्ये 3 माजी महापौरांचा देखील समावेश आहे अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिल्यामुळे कोल्हापूर मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील नगरसेवकांना विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सांगण्यात आलं होतं, मात्र तब्बल 20 नगरसेवकांनी विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर केलं नाही आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानं कोल्हापूर मधील तब्बल 20 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द केलंय. 20 नगरसेवकांचं पद रद्द झाल्यामुळं संबंधित प्रभागात फेरनिवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अश्विनी रामाणे, स्वाती येवलुजे, हसीना फरास या 3 माजी महापौरांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 आणि काँग्रेसच्या 8 अशा एकूण 20 नगरसेवकांचं पद रद्द झालंय. कोल्हापूरमध्ये या घटनेमुळं राजकीय भूकंप आला आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात या निर्णयामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारचे निर्णय न्यायालयानं दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं तब्बल 20 नगरसेवकांचं पद रद्द केल्यामुळं राजकीय वर्तुळात खलबत चालू आहेत. दरम्यान रद्द झालेल्या त्या 20 नगरसेवकांच्या प्रभागात फेरनिवडणूक होणार असल्यानं इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. कोल्हापूरच्या गल्ली बोळात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. 20 नगरसेवकांना हा खूप मोठा दणका आहे. संबंधित नगरसेवक आता काय करणार याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले. आता पाहूया कोल्हापूर महानगरपालिकेतील ज्या नगरसेवकांचं पद रद्द झालंय त्यांची नावं. संदीप नेजदार, दीपा मगदुम, स्वाती येवलुजे, हसीना फरास, अश्विनी रामाळे, किरण शिराळे, सचिन पाटील, विजय खाडे पाटील, नियाज खान, मनीषा कुंभार, अश्विनी बारामते, संतोष गायकवाड, शमा मुल्ला, सविता घोरपडे, वृषाली कदम, रीना कांबळे, गीता गुरव, कमलाकर भोपळे आणि अफजल पिरजादे या 20 जणांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय. पोलीसनामा ऑनलाईन, कोल्हापूर.